आज आपण पायथॉनमध्ये देवनागरी फॉन्टचा वापर करून मराठी शब्दांचा आणि अक्षरांचा प्रत्यक्ष प्रोग्राममध्ये कशा पद्धतीने वापर केला जाऊ शकतो ते पाहू. पायथॉनमध्ये आपण देवनागरी फॉन्टचा वापर युनिकोड कॅरेक्टर्सच्या माध्यमाने व्हेरिएबल नेम्स, युजर डिफाईंड फंक्शन्स आणि टेक्स्ट टाईप करण्यासाठी करू शकतो. याची काही उदाहरणे आपण या ठिकाणी पाहू. येथे मी एक फंक्शन तयार करतो, स्वागत नावाचे फंक्शन आहे. डेफ स्वागत एक्स इक्वल्स टू इनपुट आपले नाव लिहा, प्रिंट एक्स कॉमा आपले स्वागत आहे. या ठिकाणी डेफ हा पायथॉनमधील कीवर्ड आहे आणि इनपुट आणि प्रिंट हे दोन्ही बिल्ट इन फंक्शन्स आहेत आणि एक्स हा एक व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल आपण मराठीमध्ये देखील लिहू शकतो. आता आपण हा फंक्शन रन करू पाहू. स्वागत आणि या ठिकाणी एखादे नाव लिहिल्यास आपल्याला मराठीमध्ये त्याचे प्रिंट स्टेटमेंट दिसून येते. आता आपण मराठीमध्ये व्हेरिएबल्स क्रिएट करू. लाडू इक्वल्स टू टू, पेढे इक्वल्स टू टू आणि एका प्रिंट स्टेटमेंटमध्ये हे दोन्ही व्हेरिएबल्स आपण वापरू. प्रिंट इन ब्रॅकेट, मला ही मिठाई आणायची आहे कॉमा, लाडू हा एक स्ट्रिंग आहे कॉमा लाडू आणि हा व्हेरिएबल आहे. जे आपण कोट्समध्ये लिहू प्रिंट स्टेटमेंटमध्ये तो स्ट्रिंग टेक्स्ट समजला जातो आणि कोट्सच्या शिवाय आपण जर लिहिला तर तो व्हेरिएबल समजला जातो. त्याचबरोबर कोट्समध्ये पेढे कॉमा आणि पेढे हा व्हेरिएबल आहे. तर हा प्रिंट स्टेटमेंट आपण रन केल्यास आपल्याला खालीलप्रमाणे मराठीमध्ये याचे आउटपुट दिसून येते. आता यानंतर आपण पायथॉनमध्ये मराठीत एक डिक्शनरी तयार करू. या डिक्शनरीचे नाव गीता, गीता इक्वल्स टू इन कर्ली ब्रेसेस. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये डिक्शनरी कशा पद्धतीने बनवली जाते ते मी समजावून सांगितलेले आहे. तर या ठिकाणी की आणि व्हॅल्यूचा एक एक पेअर हा डिक्शनरीमध्ये क्रिएट केला जातो. तर कीसाठी मी इंग्रजी शब्दांचा अक्षरांचा वापर केलेला आहे. या ठिकाणी देखील तुम्ही मराठी शब्दांचा आणि अक्षरांचा वापर करू शकता. A1 S1, A2 A1 S2 आणि A1 S3 म्हणजे अध्याय एक श्लोक एक, अध्याय एक श्लोक दोन अशा रीतीने याचे वर्गीकरण करण्यासाठी याचा मी वापर केलेला आहे. म्हणजे फक्त उदाहरणासाठी मी ही नंबरिंग केलेली आहे. प्रत्यक्षात श्लोकांच्या अध्यायाचा आणि श्लोक क्रमांकाचा याचा काही संबंध नाही. पहिली की व्हॅल्यू पेअर आपली जी आहे A1 S1: कर्मण्ये वाधिकारस्य मा फलेषु कदाचन कॉमा. त्यानंतर दुसरी की व्हॅल्यू पेअर, ही दोन्ही टेक्स्ट स्ट्रिंग्ज आहेत. आपण येथे नंबर देखील देऊ शकतो. A1 S2: नैनन छिंदंती शस्त्राणी नाहम दाती पावकः कॉमा. तिसरी की व्हॅल्यू पेअर A1 S3: सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानी चात्मनी. तर अशा पद्धतीने आपण या डिक्शनरीमध्ये तीन एलिमेंट्स क्रिएट केलेले आहेत. आता आपण एक फंक्शन तयार करू गीता पाठ या नावाने. डेफ गीता पाठ X=: अध्याय आणि श्लोक संख्या लिहा आणि त्याच्यानंतर प्रिंट इन ब्रॅकेट गीता इन स्क्वेअर ब्रॅकेट एक्स. तर आपण युजरकडून अध्याय क्रमांक आणि श्लोक क्रमांक मागतो आणि तो आप डिक्शनरीमधून त्याची जी व्हॅल्यू आहे म्हणजे तो जो श्लोक आपण तेथे लिहिलेला आहे तो आपल्याला येथे प्रिंट झालेला दिसून येतो. तर अशा पद्धतीने आपण डिक्शनरी क्रिएट करून त्याचा वापर करू शकतो. तर आता आपण गीता पाठ हा फंक्शन रन करून पाहू. तर अशा रीतीने पायथॉनमध्ये आपण मराठी अक्षरांचा आणि शब्दांचा वापर प्रत्यक्ष प्रोग्राममध्ये देखील करू शकतो.